बहुचर्चित अशा नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत अखेर प्रगती पॅनलनं भरघोस प्रगती साधत सर्व 21 जागांवर विजय संपादन केला. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत नम्रता, सहकार आणि प्रगती या तीनही पॅनलद्वारे जोमानं प्रचार केला जात होता. मात्र निकालात वसंत गीते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलनं बाजी मारली आहे. स्वर्गीय हुकुमचंद बागमार यांनी बँकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यानंतर बँकेत प्रशासकीय राजवट लागू झाली होती. यानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या निवडणुकीत प्रगती पॅनलनं बाजी मारली आहे. प्रगती पॅनलनं पहिल्यापासूनच निकालात आघाडी घेतली होती. निकाल स्पष्ट झाल्यानंतर प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. सहकार पॅनलचे प्रमुख गजानन शेलार यांनी प्रगती पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रगती पॅनलच्या 21 उमेदवार आलेले आहेत, त्या 21 उमेदवारांचं सहकार पॅनलच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचं प्रमुख उद्दिष्ट प्रगती पॅनलनं डोळ्यासमोर ठेवलंय आणि या निकालामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे. गुलाब मणियार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.